लाईट बिल आंदोलनासाठी एकत्र येऊन तोडगा काढायला हवा, कोरोनाच्या काळात मोर्चे काढणं चुकीचं आहे अशी टीका धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचं नाव न घेता केली आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना महामारी संकटात लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना लाईट बिल वाढून आलेत, त्यामुळे राज्यांमध्ये भाजप आणि इतर पक्ष आंदोलन करतायत. खासदार धैर्यशील माने यांनी भाजपा आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. कोरोनाच्या काळात आंदोलन न करता सगळ्यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे. उगाच लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी सर्वजण आंदोलन करतायत. राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगल्या पद्धतीनं काम करतंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षमपणे राज्य चालवतात. कोरोना महामारी काळात अतिशय समंजसपणानं राज्याची परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळण्यात आली आहे. वाढीव वीज बिलावरून भाजपा राज्यभर आंदोलन करते. हे आंदोलन चुकीच्या पद्धतीनं केलं जात आहे. त्यांनी विरोधी आहेत हे त्यांचं कामच आहे, पण महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी सातत्यानं टीका करू नये. राज्यातील जनतेनं येणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सावध राहावं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी याप्रमाणे वागावं असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी नागरिकांना केलं आहे. आणि आपल्यालाच तेवढा सर्व ग्राहकांचं सांगू इच्छितो की ठाकरे सरकार हे अतिशय संवेदनशील सरकार आहे. सर्वसामान्य माणसाच्या दुःखामध्ये समरस होऊन पडत्या काळामध्ये त्याच्या पाठीशी ताकद उभं करणारं सरकार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या शासनाच्या मार्फत ज्या उपाययोजना या ठिकाणी कोविडमध्ये केल्या गेल्या त्याची माहिती आपल्या सर्वांना आहे. फार मोठी आरोग्य यंत्रणा उभं करण्यामध्ये शासनाला या ठिकाणी यश आलं.